या पॉइंटला यान भरकटत जाऊ शकतं किंवा पृथ्वीजवळ येऊ शकतं. तर हे इंजेक्शन किंवा मनुवरिंग अतिशय महत्त्वाचा क्रिटिकल पार्ट होता. दुर्बीण किंवा टेलिस्कोप अल्ट्राव्हायलेट रेंजमध्ये काम करेल आणि पुण्याच्या आयुकाच्या सायंटिस्टने बनवलेली ही एक टेलिस्कोप आहे. डेंजरस भाग असा आहे की सोलार विंड्स किंवा सोलार फ्लेअर्स म्हणजे वादळ येतात किंवा सोलार फ्लेअर्स म्हणजे असा भपका येऊ शकतो. आज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आदित्य L1 ही मिशन जी 120 दिवसांपूर्वी लॉन्च झाली होती आणि PSLV C57 यशस्वी प्रक्षेपण करून त्याला त्याच्या डेस्टिनेशनवर सोडलं होतं, तर पृथ्वीच्या भोवती 4 वेळेला अर्थ बाउंड मॅन्युवरिंग करून आज L1 पॉइंटला जाऊन इंजेक्ट झालेला आहे. तर इस्रोच्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्सची ही कामगिरी यशस्वी ठरली, कारण या पॉइंटला यान भरकटत जाऊ शकतं किंवा पृथ्वीजवळ येऊ शकतं. तर हे इंजेक्शन किंवा मॅन्युवरिंग अतिशय महत्त्वाचा क्रिटिकल पार्ट होता. तर आता L1 पॉइंटच्या भोवती तिथे हॅलोमध्ये आदित्य स्पेसक्राफ्ट फिरत राहील आणि सन किंवा सूर्याचा अभ्यास करेल. तर ही एक सोलार स्पेस लॅबॉरेटरी आहे किंवा आपण त्याला स्पेस बेस्ड सोलार ऑब्झर्वेटरी म्हणू शकतो. तर एक मोठी दुर्बीणच आहे, स्यूट नावाची एक दुर्बीण किंवा टेलिस्कोप अल्ट्राव्हायलेट रेंजमध्ये काम करेल आणि पुण्याच्या आयुकाच्या सायंटिस्टने बनवलेली ही एक टेलिस्कोप आहे. इतर पेलोड्स पण आहेत, पापा म्हणजे प्लाझ्माचा स्टडी करण्यासाठी, मॅग्नेटोस्फिअर किंवा मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करण्यासाठी मॅग्नेटोमीटर आहे, वेल्क आणि हिलिओस असे काही सॉलेक्स नावाचे पण प्रयोग आहेत किंवा पेलोड्स आहेत. तर 7 पेलोड त्याचे काम कार्य करत राहतील, हे 5 वर्ष त्यांचा स्टडी करत राहतील आणि 400 कोटी रुपये असं बजेट आहे या मिशनचं. पण आता पृथ्वी आणि L1 पॉइंट जो आहे अंतर आहे 1.5 मिलियन किलोमीटर्स आणि L1 to Sun किंवा सूर्याचा अंतर खूप आहे, म्हणजे 150 मिलियन किलोमीटर्स. पण या पॉइंटला L1 गेल्यानंतर आदित्य L1 स्पेसक्राफ्ट आणि सूर्याच्यामध्ये काहीच ऑब्स्टेकल्स किंवा अडथळे येणार नाहीत, ग्रहण नाही, कोणत्याही प्रकारचे मध्ये हर्डल्स येणार नाहीत. त्यामुळे सूर्याचा स्पष्टपणे त्याला विजन दिसेल आणि व्यवस्थित काम करेल. तर आपल्याला माहिती आहे की सोलार सिस्टमचा केंद्रबिंदू किंवा सेंट्रल स्टार आहे सूर्य किंवा सन, आणि हायड्रोजन फ्युजन झाल्यानंतर हेलियम तयार होतो आणि ही एक फ्युजन रिॲक्टर आहे, मोठी अणुभट्टी आहे आणि इथे खूप ऊर्जा तयार होते. सन इज द सोर्स ऑफ हीट अँड एनर्जी अँड लाईट, तर आपल्यापर्यंत प्रकाश पोचतो. पण सूर्याचा एक डेंजरस भाग असा आहे की सोलार विंड्स किंवा सोलार फ्लेअर्स म्हणजे वादळ येतात किंवा सोलार फ्लेअर्स म्हणजे असा भपका येऊ शकतो, कोरोनल मास इजेक्शन आजकाल CME खूप होतात. तर या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवलेलं आहे, सोलार किंवा सन आणि स्पेस वेदरचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य L1 पाठवलेलं आहे आणि हे यान इतर पण काही अभ्यास करणार आहे डेप्थमध्ये. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मिशनमधून अंतराळवीर किंवा भारताचे गगननॉट्स जातील स्पेसमध्ये आणि तिथे प्रयोग करतील. पण तिथे स्पेस वेदर व्यवस्थित पाहिजे, कारण सगळ्यात रिस्की भाग तोच आहे, सूर्याचे फ्लेअर्स येतात किंवा वादळ येतात आणि त्यामुळे स्पेसमध्ये काम करणारे इवन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जे शास्त्रज्ञ किंवा ॲस्ट्रोनॉट्स काम करतात त्यांना सगळ्यात रिस्क आहे किंवा धोका आहे. तर त्यासाठी आपण हे आधीच पाठवलं, म्हणजे आदित्य L1 मिशन इतर विज्ञान आणि ॲस्ट्रॉनॉमी ॲडव्हान्स ॲस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्राचा रिसर्च करणार आहे, पण स्पेस वेदरचा पण अभ्यास हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
आणि टू स्टडी क्रोमोस्फिअर फोटोस्फिअर हे वेगवेगळे लेयर्स जे आहेत सूर्याचे, आणि सगळ्यात आउटरमोस्ट लेयर कोरोना, याचा अभ्यास का करतो? कारण हा सेंट्रल स्टार आहे, आणि सूर्याचा अभ्यास केला तर इतर ताऱ्यांचा पण आपल्याला काही शोध घेता येतील आणि अभ्यास डेप्थमध्ये होईल, आणि त्यासाठी ही मिशन आपण इस्रोने पाठवलेली आहे.